नवागडी नवराज्य एकोणीस डिसेंबर भागामध्ये रमा आनंदी उठली की नाही ते बघण्यासाठी जाते पण दार बंद असल्यामुळे ती बाहेर चक्रा मारते पण तिच्या लक्षात येतं की राघव सोप्यावर झोपलेला नाही ती आनंदी आणि आने राघव झोपलेलं स्वप्न बघते आणि म्हणते नाही नाही मला हा विचार सुद्धा करवत नाही मुळात राघव आतमध्ये गेलाच का आनंदीला जाग येते आणि ती राघवकडे बघून स्माईल करते ती उठण्याचा प्रयत्न करते पण राघवच्या हातात तिचा हात, हात असतो ती हळूच राघवच्या हातातून तिचा हात काढून घेते उठून बसते आणि देवाला नमस्कार करते त्यानंतर ती स्वतःच्याच कपाळाला हात लावून राघवच्या अंगावर पांघरून टाकायला जाते टाकता टाकता ती राघवच्या जवळ जाते आणि राघवला जाग येते तो तिला अगदी जवळ बघून म्हणतो आनंदी ती म्हणते गुड मॉर्निंग तो पण हसून म्हणतो गुड मॉर्निंग दोघे एकमेकाला सारखं गुड मॉर्निंग करतात काय करावं तेच कळत नाही पण नंतर मात्र अचानक आनंदीच्या लक्षात येतं आणि ती उठून बसते रमा दरवाज्याच्या बाहेर विचार करते आणि म्हणते हे सगळं आनंदीमुळे घडतंय बाहेर आता तिला बघतेच तिला मी पण रमाय रमा सोडणार नाही अशी हम्म तेवढं तात जायला लागते आणि आनंदी दारू उघडते रमा तिच्याकडे न बघता आठ डोकून बघते आनंदी पण मागे बघत असते रमा म्हणते झाली झोप हां झाली झोप पण आनंदी काही न बोलता जायला लागते ती तिच्या मागे जात म्हणते ए आनंदी काय ग तुला विचारते मी एरवी तर साडेपाच वाजता उठतेस ना आज का सात वाजले आनंदी मागे वळून तिच्याकडे रागणे बघते आणि पटकन पाण्याचं भांड घेते ती म्हणते आणि राघो आज आत का झोपला सांग ना मी काय विचारते तुला राघो आतमध्ये का होता पण आनंदी काहीच बोलत नाही ती म्हणते ठीके नाही बोलायचं तुला हरकत नाही मी पण रमाय रमा, रमा। सोडणार नाही अशी आज रात्रीपासून ना मी झोपणारच नाही जागीच राहणारे मला आहे मी झोपल्यानंतर ना तू काहीतरी करतेस आनंदी म्हणते गे बाय माझे अहो रमाताई आम्ही फक्त वर्षाताई बद्दल बोलत होतो आणि बोलता बोलता झोप लागली एवढंच ती म्हणते हम्म रागोला कळत नव्हतं का आपल्याला झोपी ते आनंदी म्हणते अहो लागला चुकून डोळा ती म्हणते मग तू उठवायचं सांगायचं त्याला आनंदी म्हणते झोपलेल्या माणसाला कसं उठवायचं सांगा बरं तुम्हीच आणि रमाताई तुम्ही ना विनाकारण जास्त विचार करताय ती म्हणते विचार करते म्हणजे मला विचार करावं लागाव असं काहीतरी घडलंय ना आनंदी म्हणते नाही ना तुम्ही विश्वास ठेवा किंवा नाका ठेवू पण मी जे सांगते ना तेच खरंय आणि झोपले खुलीत तर लग्न झाले ना आमचं आमच्या दोघांची खोली ती झोपले म्हणून काय झालं तरी तुम्ही समजता तसं काही नाही गैरसमज आहे तुमचा ती रागाने बघते निघून जाते आनंदी हळूच वाकून बघते सुलक्षणा उठून वॉशरूम मध्ये जायला लागते आणि तिला रागो कपड्याची घडी घालताना दिसतो ती तशीच किचनमध्ये येते आनंदी स्माइल करून म्हणते आई उठलात चहा झाला थांबा देते सुलक्षाना म्हणते राघव अंतरण्याच्या घड्या घालतोय खुलीत कळलं म्हणजे खुलीत झोपायला यायला लागला म्हणायचा आनंदी डोक्याला हातलो म्हणते आई नाही ते ती ते हरकत नाही माझ्या मुलीचा तर संसार मोडला आता स्वतःचा तरी संसार सांभाळ बेडरूम मध्ये झोपायला यायला लागलाय आता त्याला लांब नको जाऊ देऊ आनंदी तिच्याकडे बघते ती म्हणते काय म्हणते ते लक्षात येते ना तुझ्या ती म्हणते आई वर्षा जायचा संसार मोडायचा म्हणून काही केलेलं नाहीये मी फक्त त्यांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करते एवढंच आणि राहिला प्रश्न माणसाला आपलंस करायचं असं माणसाला जबरदस्त खेचून ओढून आपलंस नाही करता येत त्यांना त्यांचा वेळ द्यावा लागतो आणि मी यांना वेळ देते हे बघा सगळं नीट होईल तुम्ही नाका काळजी करू सकाळी वर्षा मोबाईल कानाला किंवा त्याला हात आपटत पुढे येते उभा असतो ती म्हणते दादा आणि एकदम गप्प होते तो मागे बघतो म्हणतो वर्षा काय ग काय झालं पुन्हा ती म्हणते दादा ते तो म्हणतो बोल बोल परत म्हणते नाही काही नाही तो तो काही नाही ठीक आहे आणि म्हणतो नक्की काही नाही ना आणि हसून म्हणतो अगं बोल काय बोलायचं ते बोल संकोच काय करते तू बोल ती म्हणते दादा ऍक्च्युली मला ते तो तू बोल बोल ऍक्च्युली काय तेवढ्यात आनंदी जेवणाचा डबा घेऊन येते वर्ष म्हणते मला थोडेसे पैसे हवे होते काहीतरी घ्यायचं होतं आनंदी तिच्याकडे बहून स्माईल करते तेवढ्यात राघो म्हणतो नाही मिळणार पैसे आनंदीच्या चेहऱ्यावरचं हसू जातं आणि ती म्हणते आहो राघो डबा घेत म्हणतो काय आहो तू कशाला मध्ये पडते बहीण भावाचं चाललंय ना तिला पैसे नाही मिळणार वर्षा म्हणते बरं ठीक आहे ठीक आहे मला नको आहेत पैसे पण तू आनंदीला रागू नको प्लीज आणि सोप्यावर रोम बसते रागू आनंदीला हात करतो आणि वर्षाकडे जातो आणि म्हणतो वर्षा ती म्हणते अरे दादा मला वाईट वगैरे वाटलेलं नाहीये तर म्हणतो मला वाईट वाटलं ना म्हणून मी तुला पैसे देणार नाहीये काग तू इतकी मोठी झालीस का आता माझ्याकडं अ करून पैसे मागतेस इतका दूरवलो मी तुझ्यापासून यावर आनंदी गोड स्माइल करते तर तू आधी कशी हक्काने पैसे मागायची माझ्याकडे लहानपणीची आठवण सांगतो आणि म्हणतो इतका संकोच कशासाठी हक्काने मागू नाही शकत माझ्याकडे दादा मला पैसे दे असं म्हणू शकतेस ना काय हवं आहे बोल तू इथे दादा माझे इयरफोन खराब झाले होते ते आणायचे होते जरा तो तू त्याच्यासाठी एवढे आडेवेडे घेत होतीस तू तो हसून म्हणतो ठीक आहे येतानी घेऊन येतो तू सांग कुठल्या ब्रँडचे कुठला कलर हवाय मला मेसेज करून ठेव तोपर्यंत तू माझी इयरफोन्स वापर ती हसून त्याच्या मागे जाते म्हणते अरे दादा कशाला तू आणतोस ना संध्याकाळी तो तू हा पण दिवसभर काय करणार तू हे गे ती स्माइल करते तो तू जमेल ना ती म्हणते हो हो ती कानाला लावते आणि हसत जाऊन सोप्यावर बसते आनंदी राघोच्या जवळ येते आणि म्हणते आहो आणि मान हलवते संध्याकाळचा प्लॅन नक्की ना तो तो हो बघ कशी गुंतलीये तिने असंच गुंतून राहणं गरजेचं आहे संध्याकाळचा प्लॅन नक्की तेवढ्यात रमाच्या येते आणि आवाज देते आनंदी रामा पुढे जाऊन म्हणते आई आनंदी म्हणते आई काय म्हणता राघो पण आनंदीच्या मागे उभा असतो ती म्हणते अगं मी वर्षाची विचारपूस करायला आले कशी गती आनंदी म्हणते बऱ्यात ते आता रमा म्हणते आनंदी आईला आत बोलो ना आनंदी म्हणते आई आत्या आणि चहा घ्या हाताल धरू म्हणते या बरं आत ते म्हणतात अगं ते नाही नाही या बरं आतमध्ये सोपेर बसवते आणि म्हणते आलेच मी वर्षा दुसऱ्या बाजूला तोंड करून बसलेली असते त्या हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवतात ती कानातले इयरफोन काढत म्हणते तुम्ही कधी आलात ते म्हणतात कशी बाळा तिन्ती बरी आहे ते म्हणतात हे बघ कोण बरोबर कोण चूक तू कधी जाणार हे विचारायला मी इथे आलेले नाहीये आणि तू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नको अगं तुझ्या समोर अख्खा आयुष्य पडलंय आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात तशा तुझ्याही आयुष्यात घडणारे तिथे राहून हे सगळं सण करत राहण्यापेक्षा रागो बरं झालं तू तिला इथे घेऊन आला तेवढ्याच सुलक्षाने ते म्हणते वा मालतीबाई बरोबर बोललात रागो म्हणतो आई ते, ते थांब रे विनबाई आल्या सांत्वनाला बोलू दे मला त्यांच्याशी रमा म्हणते याला कुणी चांगलं बोललं ना तर पचतच नाही सतत वाकड्यात शिरायला हवं तेवढ्यात आनंदी चहा घेऊन येते सुलक्षणा म्हणते बघितलंच का आनंदी मालतीबाई आल्या घ्या चहा घ्या काय म्हणत होते वर्षाला बरं झालं इथे आली असं म्हणजे मनात तुमचं वेगळं असणार बोलताय तुम्ही असं कळलं का आनंदी आता ह्या आल्या थोड्या वेळ सोसायटी येईल सांत्वनाला सुतक लागले ना ह्या घराला हा सुतकच हिच्या संसाराचं सुतक लागलंय आम्हाला बरंच काही बोलते म्हणते या काय याला मज्जा बघायला ते ठीक आहे येते मी आनंदी म्हणते आई थांबा ना थोड्या वेळ आणि रागवला खुणवते रागवंत आई प्लीज सुलक्षणाकडे बघून म्हणतो मी माफी मागतो मालतीबाई म्हणतात अरे माफी मागण्याचा प्रश्नच नाहीये आणि मी रागवले पण नाही इथे आल्यानंतर ह्या गोष्टी होणार हे माहीत होतं मला माझ्या मनाची मी पूर्ण तयारी करून आले होते इथे मी वर्षासाठी आले मला बाकी कुठल्याही गोष्टीत पडायचं नाहीये वर्षा तू हे सगळं विसरून जा आणि फक्त आनंदात राहा आणि तू अजिबात काळजी करू नको तुझा भाऊ तुझ्या बरोबर आहे तुझ्या बाबतीत तो काही चुकीचं होऊ देणार नाही तुझा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे लक्षात ठेव रागो म्हणतो आई तुम्ही ते म्हणतात हो रागो आमचा राग आहे तुझ्यावर पण तुझ्या गुणांची पारख नाही असं नाहीये राग आपल्या जागेवर पण तू घरात कोणालाही त्रास होऊ देणार नाही हे चांगलंच आहे आम्हाला रामाला तू आमच्या दारापर्यंत सोडायला यायचास ना तेव्हाच ओळखलं होतं मी तुला उगीच नाही आम्ही आमच्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून दिलं चल येते मी रागो त्यांच्या मागे जातो राम म्हणते आई किती मोठ्या मानाची ग तू नाहीतर ह्या याला साधा आपल्या मुलीचं दुःख सुद्धा समजत नाही सुलक्षणा वर्षाच्या शेजारी बसते आणि म्हणते मुद्दा आपुलकी दाखवतात हे लोक तुला सांगते वर्षा पुढे जाऊन हीच माणसं हसली नाही ना तर नाव सुलक्षणा लावणार नाही राघो गच्चीवर जातो आणि रडत असतो तेवढेच आनंदी जाते आणि म्हणते काय झालं आईनी कौतुक केलं त्याचं वाईट वाटलं का राघो म्हणतो गेल्या सहा वर्षात पहिल्यांदा त्या माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या गेल्या सहा वर्ष मी धडपडतोय की मी काही चांगलं केल्यावर त्या माझ्याबद्दल चांगलं बोलतील आजपर्यंत माझा निर्णय कुठलाही त्यांना चांगला वाटला नाही बाबा काही बोलले नाही पण रमाच्या जाण्याला ते मला दोषी ठरवतात रमा गेल्यानंतर कित्येक दिवस त्यांनी माझं तोंड सुद्धा पाहिलं नाही रमा गेल्यानंतर मी पण माझ्या दुःखाला कवटवून बसलो त्यांना मी कधीच चांगला वाटलो नाही आणि एक एक माणसं माझी तुटत गेली पण हे झालं सगळं तुझ्यामुळे तू वर्षाचं दुःख समजून घेतलं पण आई क्रेडिट मात्र मला देतात यू मेक मी बेटर पर्सन थँक्यू आनंदी मानालो ते म्हणते खरं तर मी केलं काय तुम्ही केलं काय सारखंच आहे ना पण आता ह्या सगळ्यातनं वर्षातैल बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे तर तुम्हाला काय वाटतं हा सुलक्षणाचा आगावपणा कमी करायला हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद